हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाइट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाइट्स विथ प्रणूमध्ये आपण खूप सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे आळूची पानं चिरून घेतलेली आहेत, एक चमचाभर इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्यानंतर एक चमचाभर इतके काळेवाले तीळ घेतलेले आहेत आपण इथे, त्यानंतर चमचाभर ओवा घेतलेला आहे, इथे एका चमच्यामध्ये आपण गूळ घेतलाय थोडासा, आणि त्यानंतर एक चमच्याभर इतकी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। इथे आपण एका वाटीमध्ये कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि इथे एक बटाटा आपण गोल चिरून घेतलेला आहे, सोलून आपण गोल चिरून घेतलाय अशा पद्धतीने, बघा तुम्ही पाहू शकता। इथे आपण चिंच भिजत ठेवलेली आहे। ही अशा पद्धतीची आळूची पानं आपण घेतलेली आहे, साधारणतः दोन पानं आपण घेतलेत, याचे देठ आपण काढून टाकलेत आणि ह्या ज्या पानाच्या शिरा असतात त्या सुद्धा काढून टाकल्यात। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ही चिरलेली आळूची पानं यामध्ये टाकलेत, त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, बेसन टाकायचं। आता गरजेप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटी बेसन आपण इथे टाकणार आहोत, त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग टाकायचे आहे, 1/2 चमचा गरम मसाला टाकायचा आहे, ही चमचाभर अशी आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे, तीळ टाकायचे दोन्ही काळे आणि पांढरे, ओवा टाकायचा आता यामध्ये आपल्याला, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। हा जो गूळ आहे तो आता आपण यामध्ये टाकलेला आहे, त्यानंतर ही चिंच आपण भिजत ठेवली होती ती व्यवस्थित चोळून घ्यायची आणि हे चिंचेचं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं। एकंदरीत आळूची वडी बनवताना आपण जे जिन्नस वापरतो ते सगळे आपण यामध्ये टाकलेले आहेत। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करायचं आहे। आवश्यकतेप्रमाणे बेसन आपण यामध्ये कमी जास्त करू शकतो, आपल्याला अजून थोडंसं बेसन यामध्ये लागेल। थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान थिक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। शक्यतो आळूच्या वडीची पानं असतील तर ती इथे वापरा, नाही भेटली तर मग तेऱ्याची पानं चालतील, पण गावाकडची तेऱ्याची पानं वापरा, म्हणजे ते खाजेरे नसतात। आता हे भजी तळून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे तेल गरम करून घेतलंय, बॅटरसुद्धा छान असं तयार झालंय आपलं। आता यामध्ये हे बटाट्याचे काप घ्यायचे आणि दोन्ही बाजूने हे बॅटर बटाट्याला व्यवस्थित कोट झालं पाहिजे, इथे तुम्ही पाहू शकता। अगदी घट्टसर असं बॅटर आपण बनवून घेतलंय, जेणेकरून बटाट्याला दोन्ही बाजूने इथे व्यवस्थित लागलं जाईल। तुमच्याकडे आळूच्या वड्यांची पानं नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही ही तेऱ्याची पानंसुद्धा वापरू शकता भजी बनवायला, पण तेऱ्याची पानं शक्यतो गावाकडची असतील तरच वापरा। आता इथे आपण जी तेऱ्याची पानं वापरली ती गावाकडून आलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी खाजेरी होती, त्यामुळे आपण याला कोकम किंवा चिंच वगैरे काही चोळलं नाही, पण तुम्ही शक्यतो आळूच्या वडीचीच पानं वापरा। आणि गावाकडची तेऱ्याची पानं वापरली तर जसं व्हिडिओमध्ये सांगितलं तसं त्याचे देठ आणि शिरा जे असतात पानाचे ते काढून घ्या, म्हणजे जेव्हा तुम्ही हे भजी खाता तेव्हा ते घशाला खवखवणार नाहीत अजिबातच। छान असे भजी फ्राय करून घेऊयात, हे भजी लगेचच फ्राय होतात, अजिबात वेळ लागत नाही। मीडियम लो फ्लेमवरती आपण हे भजी फ्राय करून घेतोय, हाय फ्लेमवरती भजी फ्राय करू नका नाहीतर मग ते करपून जातील। कधी आळूची वडी बनवायला कंटाळा आला ना की तुम्ही ही रेसिपी डेफिनेटली करू शकता, आम्ही बऱ्याचदा करतो। आपल्याकडे बऱ्याच वेळा वडीची पानं असतात पण कधीतरी वडी लावायला कंटाळा येतो, अशा वेळी ती वडीची पानं वाया जातात, मग त्यावेळी तुम्ही असे काहीतरी पदार्थ बनवू शकता, ते अगदी झटपट बनतात आणि त्यामुळे वडीची पानं वगैरे सुद्धा तुमची वाया जाणार नाहीत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असे भजी बनून तयार आहेत। हे भजी जितक्या सोप्या पद्धतीने बनतात खायला तितकेच अप्रतिम लागतात, तुम्ही डेफिनेटली ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।